नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथे प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. पाहूया पिंपळगावात समृद्धी शाप ठरतीये की वरदान. पिंपळगाव डुकरेमधले कचरू डुकरे पाटील सध्या निवांत आहेत. समृद्धी प्रकल्पात त्यांची अंदाजे 6.5 एकर जमीन गेलीय. जमीन बारमाही बागायती असल्यानं मोबदलाही घसघशीत मिळालाय. अंदाजे 4.25 कोटी. राहत्या घराचं बांधकाम काढलंय. घरावर आणखीन एक मजला चढवला जातोय. घरी एक गाडी आधीच होती, आता नवी कोरी चकचकीत दुसरी गाडीही दिमतीला अंगणात उभी राहिलीय. डुकरे पाटील पिंपळगावचे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न समितीचे माजी अध्यक्ष. ज्यावेळी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा उठाव झाला, त्याचं इगतपुरीचं नेतृत्व कचरू डुकरे पाटलांनी केलं. पण अलीकडेच त्यांनी अचानक आपल्या जमिनीचा समृद्धी महामार्गासाठी शासनाकडे व्यवहार केला. जमीन, काही झाडं, पाण्याची पाईपलाईन आणि शेड याचा मोबदला गेल्या 15 नोव्हेंबरला त्यांच्या बँक खात्यात जमा झाला. आलेल्या पैशातून ते जवळपासच दुसरी जागा शोधतायत. कोणातरी बस इन्व्हेस्टरने एखादी जमीन घेतली, मग त्याने ते आज तिथं त्याला जायला रस्ता नाहीये म्हणून त्यांनी परस्पर तिकडं खरेदी करून दिली. त्याच्यानंतर कोणाचा भाऊबंदकीचा वाद असेल, त्यांनी खरेदी करून दिली. आणि म्हणून जी संघटना आहे त्या संघटनेला तोंड इथं पडलं आणि ती सुरुवात झाली. आणि साधारणतः शेतकरी ग्रामीण भागात राहत असल्यामुळं त्याचा समज असा होत गेला का बा माझ्या शेजारच्यांना जर जमीन दिली तर आता मी ठेवून काय करायची. म्हणजे त्यांना बा फार मोबदला आलाय, फार तो खुश आहे म्हणून काही त्याने जमीन दिली नाही, ही नाईला जास्तव त्याला जमीन द्यावा लागली. डुकरे पाटलांनी जमीन प्रकल्पाला विकली आणि पाठोपाठ गावातल्या इतर शेतकऱ्यांनी आपल्याही जमिनी सरकारला दिल्या. पण शेतकरी खुश नाहीये. कचरू डुकरे पाटील पलटल्याची चर्चा गावात सुरू आहे. म्हणजे जवळजवळ इथं 6.5 हेक्टर 2 गाव तीन गाव इथं आता आमची पहिली मिटिंग झाली आणि तेवढ्याला हे घ्यायचं शहर बसवायचं आणि रस्ता घ्यायचं. तेवढ्या अख्खे लोक एकत्र आले कारण सगळ्याची जमीन जात होते. हा जो ऊस ना पेरूचा भाग दिसतो हे शेड दिसताना इथून खाली जमीन आहे सगळं ऊस ना शेड पासून पुढे जो ऊस आहे ना हाय 60 किलो म्हणजे आपण जे कोणाकरता भांडायचं ज्यांच्या करता भांडायचं ते लोक बाहेर निघून गेले आपण कोणाकरता भांडायचं असं झालं म्हणून ते करायची पाहिजे. गावात ज्याला जमिनीचे चांगले पैसे मिळाले तो गप्प आहे आणि जो असमाधानी आहे तो सरकारच्या नावानं बोट मोडतोय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, पिंपळगाव, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.